के साथ जेब के देखो लेपर लेपर के देखो लेपर लेपर मरते क्या मरेगी तुम्हारा सांग मन सांग मन तो इतने सारे तुम्हारे दाई पे कुत्ता काटे बिले तिक पानी तो वाता है नमस्कार, मी डॉक्टर उमरदंड, एक पशुसेवक. काल या आपण छोटासा कुत्रा बघताय आणि त्याच्यासोबत हे पण पिल्लू आहे. तर कालचा खरं रविवारचा दिवस सगळ्यांचा सुट्टीचाच दिवस असतो, परंतु काही जणांसाठी ह्या दिवशी सुद्धा एक सामाजिक कार्य करण्याची इच्छा ज्यांची आहे त्यांच्यासाठी हा दिवस कुणासाठी तरी एक जीव वाचवण्यासाठी हा दिवस असतो असं म्हणायला काही हरकत नाही. असे सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कार्य करण्यासाठी आकाश आणि यांचं काय निखिल, हा आकाश निखिल, त्याचप्रमाणे त्यांचे सर्व प्राणीप्रेमी मित्र जे आहेत, हे कुत्र्याची पिल्ले साधारण एवढे लहान जीव आहेत, तर उन्हामध्ये 2 दिवस हे तरपडत असताना त्यांनी पाहिली आणि पाहिल्यानंतर त्याला जीव वाचवण्यासाठी त्यांचे सर्व मित्र परिवार धावले. बऱ्याच आमचे डॉक्टर मित्रांना फोन केला त्यांनी, काल रविवार असल्यामुळं काल शक्यतो दवाखान्याला पण सुट्टी असते, परंतु अनेक डॉक्टर मित्रांना फोन केला, त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक कामामध्ये असल्यामुळं कोणी येऊ शकलं नाही. बरेच काही वैयक्तिक कामं पण असतात, वैयक्तिक जीवन प्रत्येकाला आहेच, आणि त्यांनी मला फोन केला बाबा तुम्ही येऊ जरी शकले नाही तरी मला ह्याच्यासाठी आता काय उपाय करता येईल, तर त्यांना काही उपचार सांगितले मी. तर त्या उपचाराने हा कुत्रा एकदम व्यवस्थित चांगल्यापैकी बरा झाला आणि याला एक प्रकारचं जीवनदान ह्या प्राणीप्रेमी मित्र निखिल सर असतील आणि आकाश यांच्यामुळे मिळालंय आणि याला हे आता ह्या जगामध्ये एकदम स्वच्छंदपणे वावरण्याची याला खरंच त्यांची काहीतरी पूर्व पुण्यच म्हणता येईल त्यांच्या प्रयत्नामुळे. आणि मी एक निमित्त मात्र पशुसेवक आहे, त्याच्यामुळं त्याला जे चांगलं जीवनदार मिळालं आणि त्याबरोबरच ही प्राणीप्रेमी जी मित्र संघटना आहे निखिल सर आकाश आर्जन त्यांचे सर्व मित्र हे अतिशय इतकं काम चांगलं करतात की मला त्यांचं कौतुक कुठल्या शब्दात करावं रुगर शब्द अपुरे. कारण याच्या अगोदर सुद्धा त्यांनी एक मुंगूस जखमी अवस्थेत त्यांना मिळाला होता, तर त्याच्यावर सुद्धा त्यांनी थोडं समाजाशी कन्सल्टिंग करून एक ट्रीटमेंट घेतली आणि अतिशय मुंगूस चांगला झाला, त्यालाही त्यांनी जीवनदान दिलं. आणि हे मुक्या प्राण्यांवरती खरोखरच जीवापाड प्रेम करून या जखमी प्राण्यांना अनेक वेळा जीवनदान देण्यासाठी
एक आपल्या बार्शीमध्ये अॅनिमल फ्रेंड्स ही एक प्राण्यांवर प्रेम करणारी एक संघटना बार्शीमध्ये कार्यरत आहे आणि ह्यांच्या ह्या ग्रुपमध्ये अनेक मित्र परिवार आहेत. त्यांचं हे प्राण्यांवरती उपचार म्हणा, त्यांना जीव वाचवण्याचं कार्य हे असंच अखंडितपणे सुरळीत चालू राहो आणि त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये यश मिळो हीच सदिच्छा.